बिल्ले विज कार्यकारी सोसायटी वती कॉमन सुविधा केन्द्रा उद्घाटन संपन्न। बिल्ले या सुविधा केन्द्रा मदे कमी दरा शेतकऱ्यांना सातबाराचा उतारा, लाइट बिल, मोबाइल रिचार्ज, आठचा उतारा व विविध प्रकारच्या शासकीय योजनांचे फॉर्म भरून मिळणार आहेत। अशा प्रकारच्या भरपूर सुविधा या सुविधा केंद्रामध्ये मिळणार आहे। या कॉमन सुविधा केंद्राचे उद्घाटन सहायक निबंधक जुन्नर सचिनजी सरसमकर व वरिष्ठ अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सुभाषराव कवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। प्रथमता श्री गणेशाचे पूजन होऊन दीपप्रज्वलन झाले, त्यानंतर फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला, तर बेल्लेगाव व परिसरातील सर्व वाड्यांचे जे नवनिर्वाचित सरपंच निवडून आले त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। त्यामध्ये बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावखर, गुंजाळवाडीच्या सरपंच नयनाताई गुंजाळ, बांगरवाडीच्या सरपंच विमलताई बांगर, रानमळागावच्या सरपंच सविताताई तिकोने, तांबेवाडीच्या सरपंच सविता संगीताताई कुंजीर, गुळुंचवाडीचे सरपंच अतुल शेठ भांबेरे या सर्व नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार विविध कार्यकारी वतीच्या वतीनं करण्यात आला। यावेळी बोलताना सहाय्यक निबंधक सचिनजी सरसमकर यांनी शेतकऱ्यांसाठी सुविधा केंद्र किती फायद्याचे आहे, विविध कार्यकारी सोसायटी 350 प्रकारचे व्यवसाय करू शकते, शेतकऱ्यांना अजूनही आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही, त्यामुळे सोसायटीच्या या सुविधा केंद्रामधून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळेल असंही सरसमकर यावेळी बोलताना म्हणाले। तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाषराव कवडे म्हणाले, बेल्ले सोसायटी ही तालुक्यात सर्वात मोठी सोसायटी असून या संस्थेचे सचिव बाळासाहेब गुंजाळ हे कार्यतत्पर व तालुक्यातील उत्तम सचिव असल्याने या संस्थेचा कारभार चांगल्या प्रकारे चालत आहे। यावेळी सोसायटीचे सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर PDCC बँकेचे सय्यद साहेब, जाधव साहेब या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक जयवंत शेठ घोडके यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक चंद्रकांतजी गुंजाळ यांनी केले, तर आभार विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सन्माननीय धोंडीभाऊ शेठ पिंगट यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला। साहेब, आमची संस्थेची स्थापना 1917 साली झाली। तत्कालीन समाज धोरणांनी गाववाड्यातील सर्व शेतकरी बांधव असतील किंवा इतर सर्व नागरिक असतील त्या कालखंडामध्ये बँकांची सोय नव्हती, किंबहुना व्यवहार चालायचे ते एकमेकाच्या देण्याघेण्यातूनच चालायचे, सावकारकी मोठ्या प्रमाणात फोफावलेली होती आणि अशा कालखंडामध्ये शेतकऱ्यांना मदत करणारी संस्था म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना झाली। नुकताच आम्ही शतकोत्तर शताब्दी महोत्सव आम्ही साजरा केला। या संस्थेच्या कार्यकालामध्ये अनेक चेअरमन संचालक होऊन गेले, त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये या शेतकऱ्यांना सभासदांना सातत्याने न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना अनेक संचालकांनी किंवा अध्यक्षांनी किंवा चेअरमननी म्हणा त्यांच्या कार्यकालामध्ये खूप असं दैदित्यमान काम केलं आणि या गावातील शेतकऱ्यांना मनापासून जी मदत करून या गावच्या शेतकऱ्यांना आर्थिक देण्याचं काम ताकद देण्याचं काम करत असताना संस्थेची आज आपण ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतोय ही संस्थेची त्यावेळेसची इमारत आणि आता देखील नव्यानेच बेल्ला हायवेला बायपासला मोठी अशी जागा घेऊन त्या ठिकाणी इमारत गोडावून असं प्रशस्त असं मोठं ऑफिस सुरू केलेलं आहे। परंतु गावठाणामधलं हे ऑफिस असल्यामुळे आणि सर्वांना सोयीचं असावं, शेतकऱ्यांना सोयीचं असावं, ज्येष्ठ वडीलधाऱ्या शेतकऱ्यांना सोयीचं असावं म्हणून या संस्थेचे सर्व दैनंदिन कामकाज आणि बँकेचं कामकाज या ठिकाणाहून चालत असतं। आज अखेर संस्थेचे 3379 सभासद असून भाग भांडवल 1,73,84,107 असं असून कर्ज वाटप पीक कर्जामध्ये जवळजवळ 1800 ते 1900 सभासदांना साहेबांनी कर्ज वाटप केलेलं आहे। गाई कर्ज देखील 68 सभासदांना वाटप केलेलं आहे। वाहन कर्जामध्ये बोलेरो असेल किंवा मालवाहतुकीची टेम्पो असतील हे 3 सभासदांना कर्ज वाटप केलेलं आहे।
छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना शेळी पालनाच्या माध्यमातून कुटुंबाची आर्थिक उंची वाढवण्यासाठी शेळी पालनासाठी देखील दोन सभासदांना कर्ज वाटप केले आहे. कुक्कुट पालन असेल, ट्रॅक्टर असेल, अशा सर्व स्तरामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून आणि बँकेच्या माध्यमातून आम्ही संचालक मंडळांनी आणि बँकेने या सभासदांना कर्ज वाटप केलेलं आहे. असं एकूण 30/9/2023 अखेर 21,14,11,429 रुपये इतकं मोठं कर्ज वाटप बँकेच्या सहकार्याने झालेलं आहे. खरं तर या करत असताना 30/9/2023 अखेर कवडे साहेब आम्ही बँकेचं व्याज जे आहे ते पूर्ण आपल्याला दिलेलं आहे. अशा प्रकारे कायमच बँकेच्या पातळीवर ही संस्था नेहमीच मूल राहिलेली आहे. किंवा संतोष साहेब तुम्ही आम्हाला फार मोठं त्या ठिकाणी आल्यानंतर एक चांगलं मार्गदर्शन केलं, परंतु आमच्या सोसायटीचा खरा पाया जी काही जुनी जाणती लोक होती त्या लोकांनी तो 1917 साली रोवला. मग त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जुन्या लोकांची आठवण निश्चित येते. आपण आज सुविधा झाल्या म्हणून त्यांना विसरायचं नसतं. जुन्या काळामधील भाऊराजे गावकर असतील, इटोमामा गोडके असतील, बाबाराव गुंजाळ असतील, बाबाराव गटकळ असतील, हरिवंश गुंजाळ असतील, ही सारी मंडळी सहकारामध्ये पुढे आली आणि बोलता बोलता ही एवढी मोठी संस्था त्यांनी उभी केली. जयवंतरावने मगाशी त्यांच्या भाषणात सांगितलं का आम्ही जागा विकत घेतली नाही, जागा देण्याचं मानित साध्याचं होतं ते आपल्या सोसायटीचे चेअरमन रामोदादा बोलचं. त्यांनी आज कोट्यावधी रुपयाची जागा अल्पदरामध्ये विविध कार्यकारी सोसायटीला आणि दूध संस्थेला त्या ठिकाणी दिली. खरं तर त्यांचे काही त्या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून जुन्या लोकांचं काहीतरी आपण मार्गदर्शन घेऊन पुढे गेलो पाहिजे. आज नवीन पिढी युगाच्या राज्यात चालल्या असताना जुन्यांना विसरतात, परंतु तसं विसरता कामा नाही. हा पाया त्यांनी रोवून दिलेला आहे आणि त्याचं खरं आज गेल्या 25-30 वर्ष एक चांगल्या पद्धतीनं साहेब रामोदादा बोरचट यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आम्ही मोठी केली. त्याच्यामध्ये मग अशोक शेठ असतील, मी असत, विश्वनाथ असन, लौशील गुंजाळ असतील, जुने आमचे बन्सी बाबा असतील, जयवंतराव आता एक ट्रम्ब आमच्या बरोबर, ही नवीन नवीन तर ही सर्व मंडळी दोन ट्रम्ब आमच्या बरोबर, ही सर्व मंडळी शेतकऱ्याच्या हिताचं आम्ही जे काही पाहिजे ते करायला तयार असतो आणि जोपासतो आणि हे करण्याचं काम त्या ठिकाणी ही सर्व मंडळी करतात. आणि खरं तर साहेब तुम्ही सांगितलं तसं